8 ला संस्था स्थापन केली, 10/5/2000 संस्थेचं 2008 ही संस्थेची तारीख आहे आपल्या, आणि 2008 पासून आपण ह्या संस्थेला सुरुवात केली. ह्या संस्थेच्या माध्यमातून आपण अनाथ मुलींची लग्न केली आशा किरणला. त्याच्यानंतर खटाव तालुक्यात 205 मुलं मी दत्तक घेतलेली आहेत. शालेय खर्च त्यांचा सगळा भागवते, बाकी जी काही शाळेला लागेल ते शालेय खर्च त्यांचा पुरवते संस्थेच्या माध्यमातून. आपण छोटे मोठे बचत गट काढलेत, बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय सुरू केलेत छोटे मोठे, आणि त्याच्या माध्यमातून महिलांना व्यासपीठ मिळावे महिलांच्या उद्योगासाठी, म्हणजे उद्योजिका होण्यासाठी व्यासपीठ मिळावे त्यासाठी आपण यशराज महिला मंच ही स्थापना केली. आपण स्टॉल निवेदन केलेलं आहे, स्टॉल लावलेले आहेत, त्यामध्ये ज्या गृहिणी आहेत त्यांनी छोटे छोटे बचत गटाच्या माध्यमातून जे उद्योग सुरू केलेले आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा आपण कार्यक्रमाचे निवेदन केलेलं आहे. ह्या स्टॉलमध्ये कुरवड्या, भातवड्या, पापड, पर्स, कपड्याचा व्यवसाय हे सगळे महिलांनी जे स्वतः घरी बनवलेले आहे, आणि त्यांना त्या महिलांना बाजारपेठ उपलब्ध नाही हे आपण संकल्पना लक्षात घेऊन त्या महिलांना आपण व्यासपीठ देण्याचे निवेदन केलेले आहे, जेणेकरून त्या महिलांनी स्वतःच्या पायावरती उभे राहावे, आणि त्यासाठी आपण खुलं व्यासपीठ त्या महिलांना देत आहोत. तसेच यशराज महिला मंच अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व कमिटी व मी कराड तालुक्यातल्या महिलांना आग्रहाचं निमंत्रण देत आहोत की तुम्ही सर्व महिला अगत्यानं उपस्थितीत राहावे ही कळकळीची नम्र विनंती. धन्यवाद. जय हिंद.